me still alive. So Jonas, hi. I know, Viraj. Yes. Please upload your dance video. Pakka nakki. Laukaras. Mrunmay Saili World. Hello. Oh, thank you. Namaste, Gaurav. Yo, Gaikwad. Megdam mastai. Tumhi kashat. Mansi Naik. Hello. Thank you, Bhosale. Thank you, Prakash. Hello. Thank you, being. Kalpesh, hi. Sumit, hi. Thank you. Love you too. Pratik, hello. So, sagri majhi Insta family ite aaleli ahe. So, khub chhan vattay. Khub divsanantar live aale. Yes. खूप प्रश्न होते तुमचे, खूप प्रश्नांची उत्तरं द्यायची होती आणि त्या निमित्ताने मी तुमच्याशी वन टू वन बोलू शकते. मला एक सांगा, कोण कोण अप्सरा आली बघताय? डेफिनेटली दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रकाश थँक यू सो मच. दीपक पुण्याला या हो, मी पुण्यात आहे. आनंद ओ पुढी तर माझं गोड आहेच. झी युवावर अप्सरा आली सुरू आहे आणि खूप मस्त चाललंय. तुमचा रिस्पॉन्सही खूप छान येतोय. आमची टी आर पीही वाढलेली आहे. सो मला असं वाटलं की मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणून, कारण तुम्ही सगळे बघता, तुम्ही सगळे एवढं प्रेम देता म्हणून आम्ही तिथपर्यंत रीच करू शकतो. सो सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद. मी वेस्टिन हॉटेलला आहे. वेस्टिन कोल्हापूरला मी लवकरच येणार आहे. बारामतीलाही येणार आहे. सगळीकडे येणार आहे. And for Nick, ma'am, to me, hello. Jezurila, mi aale na khubda aale. Mi punna yen pan. Thank you. Apsara aali bagat ha kai. Prishna hai ka, ma'am. Of course, sagre baganar na. Of course, I know sagre bagta hai. Pan tari dekhil mala sa vatla ki tumala vichara ava. Tui bagta hai manunach. आमचा प्रोग्राम हा हिट होतोय, सगळ्यांना आवडतोय, तुमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यामुळे छान वाटतंय. औंधला नक्की येईन मॅम, प्लीज. व्हॉट्सअपवर यार तुम्ही कोणीही मेसेजेस करतात, मी सगळ्यांना कसं व्हॉट्सअपवर रिप्लाय करू शकते? माझा नंबर गुगलवरून घेता आणि मेसेजेस करता मला तुम्ही सगळेजण. कुठून मिळतो माझा नंबर तुम्हाला? जळगावला येईन, नक्की येईन, लवकरच येईन. मी छान दिसते कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, म्हणून मी छान दिसते. अरे यार, हाय सायली कनमेकर, हाय नांदेडला. माय नेम प्लीज, काय नाव तुझं यार? पटली पट एवढे कठीण वाचतात रे, कसं वाचायचं पटापट? म्हणून मी 7 8 9 असं असलं की मी लगेच बोलून जाते. नक्की भेटा लवकर, मी वाट बघते तुमच्या सगळ्यांची. मी अशी एक मुवमेंट करणार आहे जिथे मी माझ्या सगळ्या फॅन्सला बोलवणार आहे, तिथे मी सगळ्यांना भेटणार आहे. तेव्हा तुम्ही सगळेजण या.
गौरीताईंना पण सांगते, गौरीताईला बोलू का, एका मिनिटात बोलवते, गौरीताई या लवकर या या. हाय फेसबुक, हॅलो, ही आमची गौरीताई. ही गौरीताई तुमच्यासाठी गौरीताई, पण माझ्यासाठी सरिता. टिकटॉकवर खूप बसते, मला आता भेटतच नाही, रूम मध्ये आली की सगळ्यात आधी टिकटॉक बघते आणि ओपन करून बसते. ताई हे गाणं करूया, ताई ते गाणं करूया. शैलेश हॅलो, सचिंद्र हॅलो. माझे डोळे खूप छान आहेत माहिती आहे. आता फेसबुकच्या सगळ्या फ्रेंड्सला हाय रोहित, हाय सचिन, हाय. सिद्धेश हाय, हियर हाय. इथे राजू हाय. फेसबुक हळूहळू हळूहळू चार्जअप होत आहे हळूहळू, पण माझे इन्स्टावरचे फ्रेंड्स एकदम धो धो येत आहेत. भोईर, मोहन भोईर हॅलो, हाय हॅलो, हाय राकेश, हाय शुभम गायकवाड. शुभम गायकवाड मी वाचलं ना, मी असं कसं नाही वाचत, सगळ्यांचेच मेसेज वाचत आहे. तुम्ही करा ना टिकटॉक व्हिडिओ. करते मी टिकटॉक, खूप करते, पण वेळ मिळेल तसा तसा करते, गाडीत करते. मी बाहेर असल्यामुळे माझ्यावर पुडी नाही आहे, पुडींना मी सगळीकडे घेऊन नाही ना जाऊ शकत. हाय मयूर, कसा आहे मयूर, एक्झाम झाली का तुझी? सोनावणे हाय, फरा हाय, हाय हाय प्रमोद, बीइंग श्रेयस हॅलो, हाय हॅलो, हाय 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 आकाश, हाय हाय मोहन. स्माइल खूप भारी आहे, थँक्यू सो मच मोहन. सध्या नवीन चालू आहे अप्सरा आली, तर तू झी युवावर रात्री 9:30 नक्की बघू शकतोस. माझा नवीन चित्रपट रंगात लवकरच रिलीज होणार आहे आणि त्याचं 2 दिवसाचं शूट बाकी आहे फक्त. झालं की 2019 रंगात फिल्म तुमच्यासाठी येणार आहे. अभिनंदन नमस्कार, शेखर नमस्कार, पल्लवी पल्लवी थँक्यू सो मच, पण तुझ्यापेक्षा जास्त नाही. समीर हाय, समीर हाय, हाय पल्लवी, हाय बाबू. इथे बघू आपकी स्माइल पूरा, हा स्माइल, हाय यार मेरी स्माइल अच्छी. नक्की ये मयूर भेटायला, नक्की ये. कहाँ से हूँ, खूप सुंदर दिसते, थँक्यू स्वप्नील. राकेश हाय, हाय विजय मोहिते, हाय राजेश, हाय तुषार, तुषार हा बदलापूरला नक्की, बदलापूरला तर येणं जाणं असतंच ना रे तुषार. ओम खोत, वेर इज सरिता, सरिता इकडे ये, मागे उभी राह तू. हेअरस्टाईल माझी छान आहे, सरिताने केली आहे. भीमास हाय, सुनील क्वीन येस थँक्यू, आपकी आंखे लुकिंग ब्युटिफुल थँक्यू कोहल, हॅलो हॅलो हाय हाय. इथे बघू जरा समीर, तुम्ही नाटकाचे प्रयोग का नाही करत? कारण मला वेळ नसतो समीर नाटकाच्या प्रयोगाला. मी ऍक्च्युली खरं सांगू तर माझी सुरुवात नाटकापासूनच झाली. मी मला स्टेट अवॉर्ड मिळालेलं आहे नाटकासाठी. जेव्हा मी शिक्षण कम्प्लीट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी राम विजय परब यांच्याकडून चक्षु गिरगाव संस्थेतर्फे मी पहिल्यांदा एकांकिका स्पर्धा, स्टेट लेवलच्या स्पर्धा खूप केलेल्या आहेत. आणि येताना म्हणजे बालनाट्याचे प्रयोग मी जवळजवळ 25-30 केलेले आहेत, आम्ही शाळेत जाणार नाही ह्या नाटकाचे. त्यामुळे नाटक हे नक्कीच प्रत्येक कलाकाराचं एक प्रेम आहे, ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना अशी गोष्ट म्हणजे नाटक आहे. पण आता काय होतं की आपल्याला वेळ द्यायला पाहिजे नाटकाला. असं नाही की आपण उगाच करायचं म्हणून नसतं, एक गोष्ट करतो
म्हणतात ना मनापासून केलं गेलं पाहिजे, त्याला त्या जो वेळ असो तो वेळ त्याला दिला गेला पाहिजे. आणि तेच तोच आपण जर देणार नसो तर मग ती गोष्ट घेऊ नये, हातातच घेऊ नये. म्हणून मी नाटकाला अजून हात नाही लावला, कारण मला प्रॉपर वेळ द्यावा लागेल आणि सध्या वेळ नाही आहे माझ्याकडे, कारण खूप काही करतीये. सो महाराष्ट्राची महिला अध्यक्ष असल्यामुळे तेही काम चालू आहे आणि दमदमादम आणि अप्सरा आली हे दोन्ही गोष्टी टीव्हीवर चालू आहेत. त्यात फिल्मचं काम बाकी आहे तेही कम्प्लीट करायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीमधनं वेळ काढून नाटकाला वेळ देणं म्हणजे थोडं कठीण होतं ना. निशांत, गणेश, लुकिंग व्हेरी नाईस ऑलवेज इन सारी स्टेबलेस, थँक्यू सो मच. भावी आमदार नक्कीच. किच नक्कीच. नाईस वन विलास, थँक्यू. युअर गॉजी इज दी, थँक्यू. अभय थोरात नमस्कार. हॅलो मिस्टर परफेक्ट विवेक, हाय. युअर आय इज ब्युटिफुल, थँक्यू. युअर स्माइल व्हेरी नाईस, हाय 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 हाय. अकी देशमाने, मॅम रिप्लाय, येस दिला ना रिप्लाय. सो नाईस, सो ब्युटिफुल, थँक्यू. सुप्रिया, सूरज कावडे, तुमचं जस्चर पोस्चर भारी. ओ थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू. निखिल, नाशिक माणसं चित्रपट सेनेतर्फे शुभेच्छा आपल्याला, थँक्यू निखिल, थँक्यू सो मच. मंदार, थँक्यू. प्रतीक, मिस वर्ल्ड होऊ ना तू. अरे मी तुमच्या सगळ्यांचीच मिस वर्ल्ड आहे ना, आता वर्ल्डमध्ये मिस वर्ल्डला कुठे जाऊ कॉम्पिटिशनमध्ये उतरवला. सगळे ज्यांच्याबरोबर मी कामं केली ते सगळेच ऍक्टर खूप चांगले आहेत. सगळ्यांबरोबर काम करायला मजा आली, सगळ्यांचा एक वेगळा ढंग होता. मग तो भरत म्हणो, मग मिलिंद म्हणो की समीर म्हणो, पण भरतबरोबर मी जास्त काम केलं आहे. मग मकरन म्हणो, मक्या म्हणो, म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं एक हे आहे. सो सगळेच ऍक्टर खूप छान, मजा येते प्रत्येकावर काम करताना. ब्युटिफुल, हाय आम सायली, हाय विशाल, मोनेश, हाय लक्ष्मण पाटील, जय शिवसंग्राम, जय शिवसंग्राम, हाय हाय. संकेत तांबरे, चिपळूणला कधी येणार? लवकरच येईन, नक्कीच येईन. भाऊ कसा आहे? भाऊ काय करतोय? अरे तुला फोटो कुठून सापडला? चंद्रमुखी दिसे, वाय यू नॉट रिप्लाय? अरे कसं मी सगळ्यांना देणार? स्पीकिंग फारसी, फारसी नाही येत रे बाबा मला. लव यू सो मच, थँक्यू. यू लुक डिवाईन, थँक्यू. व्ही आय एस 9191, मी खूप छान आहे. अल्पेश, हाय मॅम रिप्लाय, थँक्यू. विशाल पाटील, जय जय एकविराई, जय एकविराई. हॅलो भाऊ, हाय भाऊ. सगळ्यांना सांग आपलं नगरचं लवकरात लवकर वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. रस्त्याचं काम झालेलं आहे. सो असं प्रेम करत राहा, आणि कारण जे मी काम करते ते त्या कामामागे एक रिस्पेक्ट आहे, एक सॅटिस्फॅक्शन आहे, जे प्रत्येक व्यक्तीला हवं असतं की आयुष्यात आपला जन्म झालाय, तर जन्म झाल्यानंतर मृत्यूपर्यंतची जी वेळ असते त्या वेळेत आपण असं काहीतरी करून गेलं पाहिजे जिथे जाताना सुद्धा आपल्या आत्म्याला शांती मिळो. तेव्हा हे काम जे आहे जे मी करते ते खूप मनापासून करते, आणि इच्छा आहे की ते खूप चांगलं व्हावं. ते खूप म्हणजे म्हणतात ना आपलं बाळ कसं असतं, त्या बाळाला आपण कसं जोपासतो, तसं त्या कामाला मी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते काम करताना मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, ब्लेसिंगची गरज आहे. सो असंच पाठीशी राहा, खूप बरं वाटेल मला, मला ताकद मिळेल करायची, म्हणजे जे मी काही करते ते करण्याच्या मागे मला ताकद मिळेल. Mm.
सतीश कांबळे. माझं गुंडे गावात नगर अहमदनगरला गुंडे गावात आश्रम ओपन होत आहे. हां नक्की नक्की निशांत, मी नाशिकला येईन तेव्हा कळवेनच. प्रतीक हाय. गौरव हाय. चेतन हाय, थँक्यू सो मच. उमेश जय श्रीराम जय. हॅलो सोमनाथ, लव यू. राजेश सिंग हॅलो. देव जाधव, खूप छान, थँक्यू. इट्स मोहिते, थँक्यू सो मच. दुर्गेश थँक्यू. फिल्म सिटी हॅलो मॅम. प्रशांत एकदम छान, एकदम मस्त. सनी थँक्यू. डान्स डान्स डान्स. हाय हॅलो. हाय हाय हाय. मराठी टॉप मॉडेल्स हॅलो. योगेश, संजय पाटील. संजय पाटील माझं नाव घ्या ना प्लीज, घेतलं. हाय 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 हाय. पूनम मिटकर हॅलो. ठाकूर हॅलो. पूनम सायरा बनू हॅलो. संजीव हाय. हाय मॅम हॅलो. गणेश हाय. हाय दीपक हाय. हाय समीर, आजपर्यंत फेवरेट सॉन्ग परफॉर्म करायला आवडलं? सगळीच गाणी आवडतात मला, मग ती लव्ह सॉन्ग म्हणो, ॲटम सॉन्ग म्हणो किंवा लावणी म्हणो. फिल्ममधली सगळीच गाणी मला, कुठलंच गाणं. गाणं म्हटलं आणि म्युझिक ऑन झालं की दीपाली सुटते. हाय स्वप्नील. हाय 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 हाय. हाय स्वप्नील, थँक्यू सो मच. हाय हरीश. शैलेश हाय. भूषण हाय. एस आर के, अरे बापरे. कुणाल हाय. कुणाल. अतुल दिला ना रिप्लाय. संजय, 3 वर्ष झाले संजय तुला फॉलो करून, म्हणजे आज अर्थ 3 वर्षाची आपली मैत्री आहे. सेलिब्रेट तो बनता है ना संजय. सिद्धांशु, ओम प्रकाश हाय. बिंग, श्रेयस लव यू टू. शरद, प्रवीण हॅलो. हाय दीप, मुकेश, मयूर गवळे हाय. हाय हाय राहुल. हाय प्रवीण. ओमकार, डेविल थँक्यू थँक्यू. इथे काय म्हणणं आहे? निलेश काय म्हणतोय? प्रत्येक म्हणतो एगो ये मेना. येस एगो ये मेना. येस देवेंद्र फोटोग्राफ. मॅम मला तुमचा फोटोग्राफ कधी काढणार बोल दे. कधी काढायचं आहे तुला फोटोग्राफ मला सांग. कधी करणार सांग मला. कुठे कुठे कधी? मुंबईत येणार आहेस की पुण्यात काढणार आहेस? मी मुंबईत असते तेव्हा मुंबईत येऊन काढ, मला काही प्रॉब्लेम नाही. सेटवर प्रँक करता का? एनी फनी मुमेंट्स यू वॉन्ट टू शेअर? आम्ही खूप सेटवर मस्ती करतो, खूप मजा करतो. आणि त्या मजामध्ये ॲक्च्युली जर तुम्ही अप्सरा बघत असाल तर आणि मला हसताना बघत असाल तर मी याचा अर्थ की मी खूप मजा करत असते. खूप धमाल करतो आम्ही. आमचे त्रिकूट म्हणजे आमचे 4 जण, 5 जण ॲक्च्युली. योगेश पण आहे, सिद्धार्थ पण आहे, आपल्या सोनाली कुलकर्णी मॅडम पण आहेत, मी आहे, आपल्या ताई पण आहेत. त्यामुळे आम्ही 5 जण आम्ही खूप मजा करत असतो आणि खूप धमाल करतो. कोल्हापूरला नक्की येईन मी देव, नक्की. सागर हाय हॅलो. सो पाटली आयदर फेसबुक और इंस्टाग्राम, पण मी दोघांनाही देते ना चान्स. सो युअर लॉंग हेअर बघा. काय तुमचे प्रश्न? घ्या प्रश्नाची उत्तर. संजय पाटील तुम्ही छान आहात. थँक्यू थँक्यू शिवाजी थँक्यू.
अच्छा, सगळेजण ना आपली नावं खाली लिहून देतात, म्हणजे वरती कठीण असलं ना की खाली आपली नॉर्मल नावं लिहा, म्हणजे मला घेता पण येईल. आय लाईक यू, येस, थँक यू. हाय, हां, थँक यू. काय विचारायचं अजून काही आहे प्रश्न तुमचे ज्यांना उत्तरं देऊन? सो मस्त वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून खूप दिवसानंतर. अप्सरा आली पाहत राहा, दम दमा दम पण पाहत राहा, आणि लवकरच रंगात येतोय तर रंगातही बघायला विसरू नका. काय म्हणणे सुकेश फ्रेंड दुर्वा? सुकेश हाय, अमित हाय. देवेंद्र, मनूचं नवीन आयटम सॉन्ग? नाही, मनूची आता फिल्म येणार आहे लवकरात लवकर. येस, व्हॉट इज युअर सिक्रेट ऑफ ब्युटी अमोल? हा, आता कसा प्रश्न विचारला, काहीतरी विचारलं त्याला उत्तर देता येईल ना मला. सिक्रेट खूप मोठं आहे. मी का सुंदर दिसते है ना, हाच प्रश्न आहे ना तुमचा. तर ह्याचं उत्तर असं आहे, कारण मी सतत हसत असते. मी आतून जी आहे तीच बाहेर आहे, ते चेहऱ्यावर दिसतं आणि म्हणून मी सुंदर दिसते. कारण माझी आई खूप सुंदर होती ना, म्हणून मी सुंदर आहे. थँक्यू. हा, तांबडा आणि पांढरा असं कोणाला नाही आवडत. कोल्हापूरला आलं की ते पहिल्यांदा खाल्लंच जातं ना. ऑफकोर्स, खूप आवडतो मला. सिद्धार्थचं लग्न नाही झालं, लवकरच आहे. सतीश घोले, ओके, होपसो मी सगळ्यांची नावं घेतलेली आहे. अमित, मुकेश, जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते. महाराष्ट्राची शान आहे लावणी, आणि झी युवाने खूप छान असा प्लॅटफॉर्म दिलाय ज्यातून आपण आपल्या लोककलेला प्रमोट करतोय, आणि प्रमोट करून ते अशा लेवलला गेलेलं आहे की आपल्याकडे कोलंबियाहून, मॉरिशियसहून, बाहेरून मुली खास लावणी शिकायला येतात. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या लोककलेला जोपासलं पाहिजे, आणि जर ते केलं तर खूप छान आहे. कारण आपण नक्कीच सगळेच डान्स प्रकार चांगले आहेत, सगळ्या डान्स स्टाईल चांगल्या आहेत, आणि कुणालाही आपण कमी लेखू नाही शकत. पण प्रत्येकाचा एक वेगवेगळा अंग आहे. लावणीचा एक ढंग आहे, वेस्टर्नचा एक ढंग आहे, हिपहॉपचा एक ढंग आहे. सो प्रत्येकाला एक दर्जा दिलेला आहे, तसा लावणीचाही दर्जा आहे. सो लावणीच्या दर्जाला जर आपण अप केलं तर आणखीन मजा येईल, आणखीन आपल्या महाराष्ट्राची शान लावणी पुढपर्यंत जाईल. सो असं माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी अप्सरा आली पहा, तुम्हीही पहा, तुमच्या आजूबाजूच्या मित्रांनाही सांगा, नातेवाईकांना सांगा आठवणीने. बुधवारी गुरुवारी रात्री 9:30 वाजता, 9:30 ते 10:30 रिपीट टेलिकास्ट शुक्रवारी असतो, तेव्हाही पहा. जेव्हा जेव्हा तुम्हाला बघता येईल तेव्हा तेव्हा पहा आणि मला रिप्लाय करत राहा. ओके, सो निघू मी आता. हाय माई, कशी आहेस? वैखरी शिंदे, एक एक सुंदर रूप. हाय कोमल, हाय विशाल, हाय मुकेश. फक्त तू जीवा मी, फक्त तू. येस, नक्की. लावणी, येस. गुड बाय मॅम, थँक्यू. Thank you.
नो मैम, एंजेल हाय 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 हाय, माई तुझी तब्येत बरी आहे ना? आज तुला मिस केलं, तुला यायचं होतं ना, तू नाही आलीस माझ्या बरोबर, नो प्रॉब्लेम, सबकी अपनी अपनी मर्जी. प्रसाद, थँक यू. शेवगाची योग अजून कोणतं? 28 डिसेंबरला अलक निरंजन पिक्चर चित्रपट रिलीज होतोय. 28 डिसेंबरला नवनाथांवर आधारित हा चित्रपट आहे, नवनाथांची माहिती देणारा हा चित्रपट आहे. नो डाऊट मॅथोलॉजिकल फिल्म आहे. सो कुठेतरी आपल्याला असं वाटतं की मॅथोलॉजिकल फिल्म काय बघाय म्हणून बघायची, पण नक्की बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. कधीतरी देवाच्या प्रेमात पडलं ना की मग सगळं विसरायला होतं, तसं हा प्रकार आहे. आमचा जो प्रोड्युसर आहे, डिरेक्टर आहे, रायटर आहे, ॲक्टर आहे, घनश्याम, त्याच्याबद्दल मला बोलायला आवडेल, कारण तो एक शेतकरी आहे. शेतकरी असताना तिथे काही त्याचं तेवढं चाललं नाही, म्हणून तो मुंबईत आला आणि स्पॉट बॉयचं काम केलं. आमच्या अनेक चित्रपटामध्ये तो स्पॉट बॉय म्हणून होता, आणि स्पॉट बॉय करताना कधी कधी चहा आणून द्यायचा, कधी पाणी आणून द्यायचा, तेव्हा तो म्हणायचा की मला ना एक दिवस चित्रपट बनवायचा आहे, एक दिवस मी चित्रपट करणार. आणि तो नवनाथांचा अतिशय, म्हणजे म्हणतात ना, त्यांचंच नाव घेतो तो, म्हणजे बोलायला पण बोला अलक निरंजन, म्हणजे असंच बोलतो तो. तर त्यांनी सांगितलं की मला ना एक दिवस कसंही करू ना ताई हा चित्रपट बनवायचा आहे, आणि मी जेव्हा बनवेन ना तेव्हा ताई तुम्हाला घेऊन नक्की बनवेन. मी म्हटलं कधीही कर, मी नक्की तुझ्या चित्रपटात असणार, कशा ना कशाच्या तरी निमित्ताने मी तुझ्या फिल्ममध्ये असणार. आणि त्यांनी ह्या 6 वर्षात तो चित्रपट पूर्ण होईपर्यंत त्यांनी, म्हणजे त्याला खूप अडथळे आले, त्यांनी कुठून कुठून कशा कशा पद्धतीने पैसा गोळा केला, आणि विदाऊट चप्पल तो हे 6-7 वर्ष विदाऊट चप्पल राहिले. त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत मी चित्रपट कम्प्लीट नाही करत तोपर्यंत मी चप्पला घालणार नाही, आणि त्यांनी तो चित्रपट कम्प्लीट केला. 28 डिसेंबरला तो चित्रपट रिलीज आहे. तेव्हा मला असं वाटतं की इथे सगळे जितके माझे फ्रेंड्स इथे आलेले आहेत, मी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की एक चित्रपट असा जो एक शेतकरी, आपल्या महाराष्ट्रातला एक शेतकरी, अनेक शेतकरी आत्महत्या करतायत का, तर कर्जमाफी होत नाहीये, आपल्याकडे काही करायला नाहीये, म्हणून घर कसं चालणार. अशा वेळेला, अशा काळात एक असा शेतकरी जो मुंबईत येतो, स्पॉट बॉयचं काम करतो आणि असा चित्रपट रिलीज करतोय, तर मला असं वाटतं अशा व्यक्तीसाठी आपण 150-200 रुपये खर्च करून चित्रपट पाहिलात तर आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाहीत. त्यांना एक हुरूप मिळेल, त्यांनाही काम करण्याची एक संधी मिळेल, त्यांनाही वाटेल की आपण काहीतरी केलं पाहिजे. सो त्याच्यासाठी का होईना, प्लीज हा चित्रपट पहा. अलक निरंजन, अमोल कोल्हे आहे त्यात, सिया पाटील आहे, मी आहे, तेव्हा तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की थिएटरमध्ये जा आणि हा चित्रपट पहा, खास करून घनश्यामासाठी. ओके, सो खूप काही काही बोलले आहे, खूप काही काही सांगितलं आहे तुम्हाला. तेव्हा अलक निरंजन पहा, अप्सरा आली पहा, मला इन्स्टावर फॉलो करत राहा, खूप छान छान कमेंट देत राहा. मी आपली अशी मैत्री जी आहे ती अतूट राहू देत. आतापर्यंत 2:30 बोलली, 3-3, 4-4 वर्षापासून मला खूप लोक फॉलो करतात. सुरुवातीपासून मी थोडंसं लेट सुरू केलं हे सगळं, हे माहीत नव्हतं, पण जेव्हा जेव्हा शिकत गेले तेव्हा तेव्हा कनेक्ट होत गेली तुमच्या बरोबर. खूप काही बोलायचं असतं, खूप काही प्रश्न आहेत, खूप काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ब्युटीचे पण टिप्स द्यायचे आहेत. सो लवकरच मी यूट्यूबवर एक ब्युटीवर एक सिरीज घेऊन येणार आहे, जे तुमच्या सगळ्यांसाठी असणार आहे, की आपण काय करायला हवं, आपण कसं राहिलं पाहिजे, आपल्याला कशाचा वापर करायला पाहिजे, ते खास माझ्या सगळ्या फ्रेंडसाठी, माझ्या मैत्रिणीसाठी घेऊन येणार आहे. सो असंच कनेक्टमध्ये राहा आणि आपण पुन्हा लवकर भेटू. ओके ओके, फेसबुक फ्रेंड्स, इन्स्टा फ्रेंड्स, ओके, सी यू सून, बाय, लव यू ऑल. अप्सराली पाहत राहा, बाय.